पदाचा गैरवापर करून नगरपालिकेची मालमत्ता स्वतःच्या पक्ष कार्यालयासाठी वापरल्या प्रकरणाची चौकशी करून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती आरोग्य सभापती विश्वास डांगे यांनी आज पत्रकार बैठकीत दिले पदाचा गैरवापर करून नगरपालिकेची मालमत्ता स्वतःच्या पक्ष कार्यालयासाठी वापरल्या प्रकरणाची चौकशी करून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील व आरोग्य सभापती विश्वास डांगे यांनी पत्रकार बैठकीत दिली विश्वास डांगे म्हणाले नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पदाचा गैरवापर करून पालिकेच्या नाट्यगृहातील गाळे नातेवाईकांच्या नावावर भाड्याने घेऊन भाजप पक्ष कार्यालय सुरू केले होते हा भाडे होता वास्तविक कायद्यानुसार गैरवापर करून पालिकेची मालमत्ता वापरता येत नाही ते म्हणाले या सर्व बेकायदेशीर प्रकरणावर आम्ही सभागृहात आवाज उठवला होता मात्र आम्हाला यावर बोलू दिले गेले नाही त्यामुळे सन दोन हजार एकोणीस साली उपनगराध्यक्ष दादासो पाटील व आम्ही राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी ऍडव्होकेट उमेश माणकापुरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती एस के कातवाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली आमचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी या, न्याया या याचिकेवर निकाल देताना जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्याच्या आत या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधितांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत